इंधन घरगुती गॅसच्या दरवाढ विरोधात राज्यातील इतर भागाप्रमाणे परभणीतही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. परभणी जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धडक मोर्चे काढले गेले. पाथरीच्या राष्ट्रवादी युवकांच्या कार्यकर्त्यांनी एका हातगाड्यावर मोटरसायकल बरोबर गॅस सिलेंडर ठेवून पाथरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या महिन्यात केंद्र सरकारने इंधन दरात 10 पेक्षा अधिक वेळा दरवाढ केली. तात्काळ केंद्र सरकारने इंधनाबरोबर घरगुती गॅसचे दर कमी करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. केंद्र सरकारचा निषेध मोर्चा म्हणून काढण्यात आलेला आहे. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार जनतेची एक दिशाभूल करत आहे आणि त्या दिशाभूलच्या माध्यमातून आज पेट्रोलचे दर 114, डिझेलचे 130 रुपये आणि गॅस जवळपास 1080 रुपयाप्रमाणे विकल्या जातो. ही दरवाढ जर गेल्या आपण 5 वर्षाखाली 7 वर्षाखाली जर बघितली तर 50% कमी दराने मिळत होती, परंतु दर दिवशी 30 पैसे 40 पैसे अशी दर होत आहे. ही जनतेची एक आर्थिक लूट आहे. पण केंद्र सरकारला या बाबतीमध्ये बिलकुल गांभीर्य नाही आणि केंद्र सरकारची जागा दाखवण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्यासाठी युवकांना एक देशभर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आज सगळ्या देशभर